माझं भाग्य आहे की या रोडचं काम करण्याची संधी मिळाली. आज मला पहिल्यांदा पुणे जिल्ह्याची पण माहिती मिळाली. आज जेजुरीचं दर्शन झालं वरतून. मला जेव्हा निंबाळकर साहेबांनी सांगितलं हे मंदिर आहे, मी फक्त सिनेमा बघितला किंवा बाकीच्या गोष्टीतून सगळं बघितलं होतं, त्यामुळे आज सगळी गावं बघायला मिळाली आणि त्याचबरोबर रस्त्याच्या कामाची प्रगती काय आहे ती पण पाहायला मिळाली. हे दोन मार्ग आहे, एक संत तुकाराम महाराज मार्ग आहे आणि एक संत ज्ञानेश्वर महाराज मार्ग आहे. हे दोन्ही मार्ग जे आहेत त्याच्यामध्ये तीन जे धार्मिक स्थळं महत्त्वाचे, देहू, आळंदी आणि पंढरपूर, या तिघांना, या तिघाही स्थानाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि याचं पालखी मार्गाचं भूमिपूजन 8/11/2020 माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यावेळीच हा पालखी मार्ग म्हणजे केवळ एक रोड बनावा असं नव्हतं, एकंदरीत हा एक भक्ती मार्ग असा पालखी मार्ग व्हावा. याच्यामध्ये संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहेत, त्याचे एकूण 3 पॅकेजेस आहेत. त्याच्यात त्याची लांबी 131 किलोमीटर आहे आणि याची किंमत जवळपास 5,000 कोटी आहे. याच्यावर तिन्ही पॅकेजमध्ये काम सुरू झालेलं आहे. या पालखी मार्गाचं काम 1 वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पुढल्या जानेवारी इतर जानेवारीच्या आधीच करण्याचा आपण प्रयत्न करू. साधारणतः एखादं शेवटचं पॅकेज आहे तिथे थोडीशी अडचण आहे, पण मला असं वाटतं की पुढल्या नवीन वर्षात हा पालखी मार्ग नक्कीच आपल्याला मिळेल. आजचा जो प्रकल्प ज्याची सुरुवात झालेली आहे हा किती महत्त्वाचा आहे हे आत्ता पवार साहेबांनी आपल्याला सगळ्यांना समजावून सांगितलं आहे. पण मी एवढंच मला सांगतो की हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक असा हा एक प्रकारचा प्रयोग आहे. कारण आज तुमच्याकडे जर 40 लिटर रोजचं दुधाचं उत्पादन असेल तर या प्रकल्पाबरोबर तुम्ही जर चालला तर तुमचं रोजचं तेवढ्याच गायींचं उत्पन्न हे कमीत कमी 120 लिटर 3 पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. माननीय साहेबांनी आपल्या ठिकाणी अनेक रिसर्च, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, अनेक प्रयोग आणि विशेषतः वर्ल्डमध्ये ज्या सक्सेसफुल प्रॅक्टिसेस आणि टेक्नॉलॉजी आहेत त्या सगळ्या आणून आपल्या सगळ्यांचं जीवन सुखी समृद्ध संपन्न करण्याकरता हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्यांनी एका नवीन युगाची सुरुवात केली. मी फार जबाबदारीने बोलतो आहे. आपल्या सगळ्यांना वाटत असेल दर पुष्कळ बिल्डिंगांचं उद्घाटन, पुष्कळ लॅबोरेटरी, तसे नाही आहे. हे या देशातल्या शेतकऱ्याचं जीवन बदलवणारं तत्त्वज्ञान आहे, एम्ब्रियो.